जळगाव व नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यानं आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी भवनासमोर ठिय्य आंदोलन केलं. अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. वसतिगृहातील प्रवेशासह पेट्रोलवरील वसतिगृह पुन्हा सुरू करावे, विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढावा आदी मागण्या यावेळी केल्या गेल्या. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. या दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बैठकही घेण्यात आली. महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना DBT योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही, त्यामुळे वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या जळगाव आणि नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विभागाकडून पेट्रोल परिसरात असलेले आणि बंद करण्यात आलेले मुलामुलींचे 250 क्षमता असलेले वसतिगृह पुन्हा सुरू करण्यात यावे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अपघाती जीवन विमा काढण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी धनश्री कलाल, नाशिक.